हॅलो स्टुडंट्स लवकरच कृषी सेवकची एक मेगा भरती जवळपास दोन हजार सत्तर जागांची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनामध्ये फर्स्ट टाइम प्रश्न येतो की सर ही ऍडव्हर्टाईजमेंट आल्याच्या नंतर मी याच्यासाठी काय वाचायचं आहे आणि माझे जेवढे रेफरन्स बुकवरचे आतापर्यंतचे व्हिडिओ आहेत तिथं मी फक्त नाव सजेस्ट करून मी तिथपर्यंत थांबलेलो नाही मी विद्यार्थ्यांना त्याच्यामधलं कुठलं कंटेंट वाचायचं कधी वाचायचं किती वेळात वाचायचं काय हे सगळं डिटेल चिरफाड करून मी विद्यार्थ्यांसमोर ते ठेवत असतो ओके किंवा तेवढ्या डिटेलमध्ये मी सांगत असतो आणि गॅरंटेड आहे की आजपर्यंत याच्यावरती कुणीही एवढ्या डीपमध्ये सांगितलेलं नाही कदाचित भविष्यामध्ये कॉपी पेस्ट करून सांगू शकतात ओके त्याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही आता याच्यामध्ये माझा व्हिडिओ बघणारे दोन तीन विद्यार्थी आहेत याच्यामध्ये बॅचेसचे विद्यार्थी आहेत आणि नॉन बॅचचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी बॅच ऑलरेडी जॉईन केलेली आहे असे काही विद्यार्थी बघू शकतात आणि जे विद्यार्थी बॅच विलिंग आहेत किंवा जॉईन करायचे के किंवा केलेली नसेल किंवा के करायची नसेल असे पण विद्यार्थी याच्यामध्ये असू शकतात आता बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी मी सुरुवातीला सांगतो की तुम्हाला हे मी डीपमध्ये एवढं तर सांगणार आहे परत तुमच्या बॅचमध्ये मी याच्यावरती स्पेशल लेक्चर म्हणजे पुढच्या नऊ तारखेला याच्यावरती घेणार आहे आ, किती आणखी डीपमध्ये याला कसं करता येईल हे मी तुम्हाला बॅच मध्ये कन्वे करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्याच्यामध्ये मी वेळ जास्त घालणार नाही खाली जी पट्टी स्क्रोल होती ती एकदा रीड करून घ्या त्याच्या पद्धतीने ऍक्ट करा ओके त्याच्यावरती सगळी माहिती दिलेली आहे ऍप इन्स्टॉल करा किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता याच्यामध्ये दोन पद्धतीनं मुलं पाहू शकतात एक आहेत इंग्लिश मिडियमचे मुलं आणि दुसरं आहेत मराठी मीडियमचे विद्यार्थी ओके आपला जो पेपर आहे हा आयबीपीएस घेण्याची दाट शक्यता आहे आयबीपीएस पाच ऑप्शन्स तुम्हाला देते ते तर मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बायोलिंगल ऑप्शन इंग्लिश मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सध्या तरी तुम्हाला मराठी साठी कारण मॅक्सिमम डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत किंवा ऍग्रीकल्चरचे पण काही विद्यार्थी ज्यांना प्रॉपर रिसोर्स किंवा मटेरियल पाहिजे असत असे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतात या मी हा मेसेज तुमच्या समोर देतोय ओके इंग्लिश मीडियमच्या मुलांनी मागे मी सांगितलं टॉपर्स इसेन्शियल सुंदा ह्या नोट्स मोर देन सफिशियंट आहेत तुमच्यासाठी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एक बेस्ट रेफरन्स बुक आहे किंवा चांगलं मटेरियल मला तरी पाहण्यात आलेलं आहे असं मटेरियल आहे ओके okay? uh, कुठलं वाचायचं कसं वाचायचं काय सगळं मी तुम्हाला okay? या ठिकाणी सांगणार आहे ओके हे बघा हे uh, हरिहर गायकेसरांचं ऑर्किड पब्लिकेशनचं बुक आहे याची दुसरी आहे का तिसरी आवृत्ती आहे अशा पद्धतीचं बुक आहे तुम्ही फक्त एकदा एकदा कन्वे करा आ, दुसरी आवृत्ती आहे सुधारित दुसरी आहे का तिसरी एका एकदा कन्फर्म करा आणि जे रिसेंट एडिशन असेल ते रिसेंट एडिशन घ्या ओके मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांनी या एका एक बुकवरती जरी डिपेंड राहिलं आणि सोबत रंजन कोळंबे सरांचं मराठी मधलं जरी वाचलं तरी सफिशियंट आहे के सागर वगैरे हे जे मटेरियल आहे थोडस मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ओल्ड डेटा दिलेला आहे ठीक आहे त्यामुळे हे दोन बुक्स तुम्ही जे आहेत एक कृषीशास्त्र हरिहर सरांचं हे तर मोर दॅन सफिशियंट आहे आणि आणखी जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मला आणखी डीपमध्ये वाचायचं आहे किंवा आणखी जास्त मला गरज आहे वाचण्याची मी एक सजेशन तुम्हाला असं देईल कमी वाचा पण परफेक्ट वाचा ओके okay, ऑलवेज मी हे सजेस्ट केलेलं आहे आपण काय करतो जास्त फापट पसाराच्या पाठीमागं लागतो जे हाताशी आहे ते पण गमवून बसतो हे पुस्तक जवळपास आठशे पेजेसचं आहे हेच तुम जा जा वाला वाला तुम्हाला हेच वाचायचं म्हटलं याला रिव्हिजन जर करायचं म्हटलं तर तुमची जवळजवळ एक्झामच येऊन जाईल त्यामुळे एकच वाचा परफेक्ट वाचा त्याला मॅक्झिमम रिव्हिजन करा त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे आणि त्या कॉन्फिडन्सच्या भरोशावरती जे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येत नसतात असेही सोडवता येतात पण आपण काय करतो जास्त मटेरियलच्या पाठीमागा लागतो जास्त मटेरियलमध्ये जे हत्चा आहे हे देखील गमवण्याची दाट शक्यता असते ज्या वेळेला तुमचा या बुकवरचा कॉन्फिडन्स हंड्रेड पर्सेंट येईल तुम्हाला त्यावेळेला तुम्ही अदर बुक्स किंवा अदर रेफरन्सला टच करू शकता ओके okay? आता या बुक मध्ये काही चॅप्टर्स आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं काही टॉपिक आहेत बघा जे मला परीक्षेच्या दृष्टीनं कमी महत्वाचे वाटतात मी तर त्या टॉपिकच नाव दिलेलं okay? आहे ओके आणि लेस महत्वाचे किंवा कमी महत्वाचे टॉपिक वाटतात तुम्ही ह्या टॉपिकला सोडून अगोदर बाकीच्या टॉपिकला प्रायोरिटी द्या बाकीचा वेळ जर तुमच्याकडे उरला तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा वाचायचं आहे देन गो फॉर धिस टॉपिक ओके कमी महत्वाचे टॉपिक मी थोडस साईडला होतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता हे टॉपिक जे आहेत याला कम्पॅरेटिव्हली थोडंसं कमी महत्व याच्यावरती कमी क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे ओके एक नंबरचा टॉपिक आहे बघा कृषी परिस्थिती की याच्यावरती विज्ञान थोडासा ट्वेल्थ लेवलचा टॉपिक आहे त्यामुळे इथं कमी शक्यता वाटते मला वनशास्त्रावरती आपल्याला प्रश्न नसतात मत्स्य विज्ञानवरती बँकिंगच्या एक्झाम मध्ये प्रश्न राहतात कृषी सेवक वरती एक्झाम मध्ये कमी प्रश्न पाहायला भेटतील त्याच्यानंतर कृषीच्या योजना ओके okay, कृषी योजना तुम्ही इथून रीड न करता जे कृषी विभागाचं शेतकरी मासिक आहे ओके okay, जे कृषी विभागाचं शेतकरी मासिक आहे या शेतकरी मासिक मधन तुम्ही त्या योजना रीड करा सर आता आम्हाला हे मॅक्झिन कुठे मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये म्हणजे या व्हिडिओच्या साईडला एक हे आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे तुम्ही क्लिक करा खाली तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या ऍप्लिकेशन वरती लॉग इन करा रजिस्टर करा आणि रजिस्टर केल्याच्या नंतर एक नोट्स नावाचं फोल्डर आहे बघा एक नोट्स नावाचं फोल्डर आहे त्या नोट्स नावाच्या फोल्डरमध्ये मी कृषी योजना नावाचं मॅग्झिन अपलोड केलेलं आहे इथं जे योजना दिलेल्या आहेत हे योजना ग्रामीण भागाच्या संबंधातल्या पण योजना दिलेल्या आहेत तुम्हाला तेवढं करण्याची गरज त्या ठिकाणी योजनांच्या बाबतीत म्हणून हा टॉपिक तुम्ही इथे स्किप करायचा आहे मत्स्य विज्ञान फावल्या वेळेमध्ये वाचा ज्या वेळेला तुम्हाला वेळ सफिशियंट आहे असं जेव्हा फिलिंग येईल त्यावेळेला वाचा सहकारावरती आतापर्यंत एक दोनच प्रश्न आपल्याला आहे सहकाराचा ऍक्ट कधीचा आहे कायदा कधीचा आहे त्याला रिफॉर्म कधी केलेला आहे त्यामुळं फार महत्व याला देण्याची गरज नाही वनशास्त्रामध्ये जास्त क्वेश्चन्स पाहायला नाहीत वनस्पती आकार विज्ञान म्हणजे मुळं किती प्रकारचे काय थोडासा ट्वेल्थ लेवलचा आहे त्यामुळे कमी महत्वाचं आहे पर्यावरण फारसं महत्वाचं नाही आणि पर्यावरण परिस्थिती इकोसिस्टीम वगैरे याच्यावरती कमी क्वेश्चन्स पाहायला भेटतात हे करायचेच नाही असं मी बिलकुल सजेस्ट करत आहे पण बाकीचे रेस्ट ऑफ द टॉपिक जे आहेत ऍग्रोनॉमी आहे एस डी एस आहे ओके म्हणजे आपलं एस डी एस काय म्हणतो त्याला मराठीमध्ये असो मला काय म्हणायचं तुम्हाला समजलेलं आहे ठीक आहे एस डी एस अॅनिमल डेअरी सायन्स ओके okay. हा जो आहे याला महत्व द्या कृषी यांत्रिकीकरण आहे ॲग्रोनॉमी आहे हॉर्टिकल्चर आहे फार चांगले टॉपिक त्याच्यामध्ये रीड करण्यासाठी दिलेले आहेत त्याला थोडंसं जास्त महत्व द्या ओके okay. हे टॉपिक टॉपिक नंबर वन टू एट एकवीस बावीस पंचवीस एकोणावीस कमी महत्वाचे आहेत त्याच्या अगोदर बाकीच्या टॉपिकला तुम्हाला महत्व द्यायचं आहे म्हणून म्हटलं होतं की आतापर्यंत तरी सजेस्ट केलेलं नाही किंवा इतक्या डीपमध्ये सांगितलेलं नाही आता बॅच मध्ये त्यांना सांगितलेलं आहे आता रेस्ट ऑफ द टॉपिक जे राहिलेले आहेत हे टॉपिक मी तुम्हाला डेट सांगणार आहे कुठल्या डेटला तुम्ही कुठला वाचायचा किती दिवसामध्ये कोणता टॉपिक कव्हर करायचा त्याला किती वेळ द्यायचा कुठला टॉपिक आता फॉर एक्झाम्पल तीन नंबरचा एखादा सेक्शन आहे तर त्या सेक्शनमध्ये त्यांनी असे भरपूर सगळे सब टॉपिक दिलेले आहेत ते पण मी तुम्हाला टिक करून देणार आहे की याच्यामधले अगोदर हे टॉपिक वाचा इन हिंदी वे आपल्याला स्मार्ट वर्कनी आपल्याला ह्या पद्धतीने याच्यामध्ये चालायचं आहे माझी ही पद्धतच आहे मी कुठल्याही वॅचला विद्यार्थ्याला ज्यावेळेला रेफरन्स बुक सजेस्ट करतो त्यावेळेला याच पद्धतीनं एवढ्याच डीपमध्ये मी विद्यार्थ्याला सजेस्ट करत असतो आतापर्यंत केलेला आहे मागचे व्हिडिओ तुम्ही सगळे ऑब्झर्व करू शकता ओके हे झालं मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खूप मोठा डाऊट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता की सर काय वाचायचं आहे कसं वाचायचं किती वेळ वाचायचं हे सगळे डाऊट्स या पद्धतीने मी व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे माझं ओपिनियन आहे अनुभवाच्या बेसिसवरती दिलेलं ओपिनियन आहे ओके त्यामुळे तुम्ही याला फॉलो करू शकता चला याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट्स जर असतील तुमचे जे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता ओके थँक्यू सो मच भेटूयात अशा नवीन माहिती सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट